बुधवारी गणेश माही स्वा महाकाली मा लक्ष्मी देवदास ओम बुधवार वंद्याताई दिन महाकाली मा लक्ष्मी देवदास इच्छित कामना ध्रुव देवदास सत्यनारायण पूजेचा शुभ दिवस हा असा सत्यनारायण पूजेचा शुभ दिवस हा असा गौरी सोबत नवीन संसाराचा घेतला हा दिवस वा 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 गौरी घे सासू माझी प्रेमळ जाव माझी हौशी सासू माझी प्रेमळ जाव माझी हौशी सूरजरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी आपली नाही ना म्हणते जन्म त्रस्त राहतो कसले सीन यार बघ किती गोड वाटतंय ते तू कुठल्या कॉलेजला आहे मी एस व्ही के टी वाढलेले आता उन्हाळ्यात उन्हाळ्यात कापलेले
जाऊ ना नको मग अवघड आहे मग हा हा हे करवंद असत ना करवंदाचे झाड त्याला कधी करवंद येतात त्याला उन्हाळ्यात आपला पण एक फोटो काढा जॉईंट होत आहे का अशा आणि मुलगी झाली होती आपले पण तळ एवढंच आहे ना चला चला तुम्ही तिकडे जायचं ना मार्क कोणी मागच राहा परी परीच हात धर माई एक पासून समृद्धी तिकडनं गेली बरं का समृद्धी तिकडून कशाला गेली का वनस्पती बाबा खाली पीक काहीच दिसत नाही बरं का गोळ्या करून राहिली तुला सापडायचा सुद्धा शेंगा ते वेगळं कॅप्शन टाकायला लागेल काय नक्की गोळा केलंय सन कोट घालून घे आमचं कॅन्सल ऐक ना आम्ही लय मोठा प्लॅन बनवू मोठा फोटो बोलायला लागू राहिलो हे पण चांगलं केलं यार आमच्यासाठी करमलं नसतं आम्हाला संध्याकाळी शेंगा शोधते पण सापडत शेंगा सापडेल खाली टाका सापडेल लोक म्हणतील शेंग म्हणजे काय आता खाली टाका सापडेल जास्त तिकडे नका जाऊ इकडेच राहा थोडी ए नवर देव नवर एवढं पुढे नका ना जाऊ नको एकदा तर घराजवळ आला का काय हे हो कुठे गाईच्या वासूला खाऊन घेतलेलं बापरे पण ते रात्रीच हिंमत करत असेल बघितलं होतं त्याला ते रात्रीच हिंमत करत असेल ना
आता घरी जायचं आता कुठे हळू त्याच्यासाठी इतकी काय केली आज पण काय झालं तरी यायला खरं पहिले मगच आपण इथून यायला लागलो होतो पण मग आपल्याला तिथे तळ्याजवळ मग शेंगाणा सुद्धा सापडल्या नाही सापडल्या असत्या पण आपण काय केली असते तिथून असं नाही ते कुत्र्याला घालवलं तिथे इथं येईन तिथं किती गोड बसले ते ओ माय गॉड आपण मग अशी का बरं नाही आलो तिकडून पण ब्लॅक आहे बघा तिकड नाही कोपऱ्याच्या बसलेले माई किती गोड आहे ते पळायला पण कळतील सोमनाथ दे त्याच्या हातात काही अरे घे घे मला थांबा मला एकदा ना हो स्वीट एकदम आणू पकड गोडी आणि ती दिदी कशी डोकं होती थांबणार झाडू नाही देत आहे तिथे पक्क बसलंय घेते तू हो देना अगं दिदी थांब तिचा व्हिडिओ घेऊ देना त्या ताईचा घे ग दिदी इकडे बघ आता ताई उडून राहिलं ते कसलं भारी वाटत ते जायला घरी पण आपण म्हणून आपण सकाळी जाऊ म्हणून यायला आम्ही आणू शकलो नाही तर त्या कशा आल्या असत्या इकडे कोणी आणलं असतं घ्यायचं काय तुम्हाला इकडे बघ आता तू इकडे पिल्लू पाय ऐका सोबत घेते का नाही इकडे बघ आता ताई तू तुला हा इकडे घ्यायचंय तुला व्हिडिओ एवढं एड दिवसभर इडच बसलं असतं घरी नेऊ का बहिणीची मला काय करायचं सरलाची काय ती आता ती आता नेणार आहे पोर मी तर मध्ये जेवणार आणि तिच्या किती छान वाटत हे बघ ताई तशीच पुढे इथं हे बघ ते कुत्रा
आणि ना असं आनंद वेगळा वाटतो कारण आपण डेली आपल्या आपल्या घरात राहतो आपल्या त्या घरांपेक्षा इकडं असे जुने दिवस आठवतात. यांना म्हणले मामा रानात आम्ही असं हिंडायला तुझं काम करायचे तिकडे जाऊन बाकरी ठेवायच्या कामाला लागायचं काम करेल इकडे राहणार नाही. आता आमच्या भावांची जीवा मस्त मजा करते मग बाई मग आता भाऊ चांगले भेटले बाई थोडा थोडा दिला का नाही तर काही चहा प्या निडत जाऊ तिने ऐकलं पण नाही त्या दिदीने मोठ परत एकदा परत एकदा इकडे 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 पाट्यांची हसत की तुम्ही पुढे बोलू तिला काही इंटरेस्ट नाही आला परत अजून एकदाच ऐकायचं आता फक्त परत एकदा एबीसी एकदा एकदा पीक्यूआर म्हण पुढच पीक्यूआर 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 डबू काय मी पहिल्यांदाच हे तेवढं ऐकलंय मॅम अगं अगं म्हण ना गं एकदा एकदा परत 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 एबीसीडी पुढची म्हण पुढची म्हण पी क्यू आर म्हण ओ पी क्यू आर ओ पी क्यू नी 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 नीट म्हणून हा ओ पी क्यू आर म्हण बेटा म्हण नॉटंकी पोरगी पी क्यू आर नवीन सात जणी बहिणी म्हण गोरक्षनाथ गहिनी प्रति गणपती गोरक्षनाथ माझ्या आईला काय माझ्या बापाला काय गोरक्षवाला गहिनी प्रति असं म्हणत आता ते गोटू करत होते असं असं कसं असं कसं माझ्या गावाला काय घर दादा आलं बघ येत आहे का हो तू काहीतरी बोल कर आता पिचकरी मारायची बंद कर मग
शिकून दिले ते पुढे बघ ना आमच्याकडे दांडे बघ ना किती मस्त मस्त ए घालू डोके तिच्या सोबत तू याच्यात दुसरं काही नव्हतं नाही का टाकायला असं कारण जाळ पाहिजे तसं नाही पोळीने भाजून पोळ्या चांगल्या असून कडक येते पोळी आणि एकसारखी नाही भाजत झालं का गजा हो झाला जाऊशीच वाटत नाही जावंसं वाटत एवढं भारी गाव मग राह येत नको नको माझं घरी ना तुम्ही मला वाटलं तुम्ही वरातील याल काय अगं ते दिवशी पुऱ्या करायला आले ना मी ते गाडीतून मला माहिती आहे आपल्या बाहेरचं ऑपरेशन सांगितलं ना गुडग्यांचं तुला नाही कुठं करू मी इंजेक्शन आणते घेऊन आले आम्ही दीदीला पण विचारलं म्हटलं का बरं नाही आले तिकडे पण थांबले तुम्ही आता तिकडे येणार आहे मस्त आहे मस्त गावात गेले गावातून ती वरती जातो नाही का तिकडे गेलो मोकड्या बिमड्या राहतात तिकडे गेलो आलो घरी उशिरा गेलो होतो रात्रीच्या गेलो दर्शनाला आम्ही नव्हतो तिथे फक्त ते झाडाच्या इथं आम्ही दर्शन घेतलं काय वनस्पती गेलो मग इकडे डोंगराला गेले होते आम्ही पुन्हा येऊ दूरी जाऊन गेली.